कोरोना पाठोपाठ आता म्युकर मायकोसिस या जीवघेण्या आजारानं राज्यात डोकं वर काढलंय. राज्यातील अनेक रुग्णांचा या आजारामुळे मृत्यू झालाय. कोल्हापुरातही या आजाराचे रुग्ण सापडू लागले आहेत. त्यामुळे या आजारावरील उपचारासाठी सीपीआरमध्ये कान नाक घसा विभागात 10 बेडचा स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आलाय. या आजारासाठी उपयुक्त असणारी इंजेक्शनही सीपीआरमध्ये उपलब्ध झाली आहेत अशी माहिती अधिष्ठाता डॉक्टर एस एस मोरे यांनी दिली. म्युकर मायकोसिस हा आजार जीवघेणा असल्यानं नागरिकांनी सावधगिरी बाळगावी असंही सांगण्यात आलं. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोल्हापूर जिल्ह्यात रुग्णांची संख्या दिवसाला 1000च्या पुढे आहे, तर सक्रिय रुग्णांची संख्या 13000च्या पुढे गेली आहे. कोरोनामुक्त झालेल्या काही रुग्णांना आता म्युकर मायकोसिस या रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याचं दिसून आलंय. कोरोना काळात स्टिरॉइडचा अतिवापर किंवा मधुमेहामुळे म्युकर मायकोसिसचा संसर्ग होऊ शकतो. सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील खासगी हॉस्पिटलमध्ये अशा 5 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्याच्या टास्क फोर्सच्या ऑनलाईन बैठकीत म्युकर मायकोसिस रुग्णाकडेही लक्ष द्यावं अशी सूचना करण्यात आली आहे. त्यानुसार या आजाराच्या रुग्णासाठी सीपीआरमध्ये कान नाक घसा विभागात 10 बेडचा स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आलाय. सध्या 2 म्युकर मायकोसिस संशयित रुग्ण सीपीआरमध्ये दाखल झालेत. तसंच या आजारावर प्रभावी ठरणारी इंजेक्शनही सीपीआरमध्ये उपलब्ध झाल्याचं अधिष्ठाता डॉक्टर एस एस मोरे यांनी सांगितलं. तर हे म्युकर मायकोसिस हा जो प्रकार आहे एक प्रकारचं फंगस आहे आणि कोविडच्या पेशंटमध्ये काय आपण 5 दिवस 6 दिवस 7 दिवस हे स्टिरॉइड्स मिथाईल प्रेडनिसोलॉन देतो, तर त्यामुळे कधीकधी हे फंगल इन्फेक्शन ज्याला आपण ब्लॅक फंगस म्हणतो म्युकर मायकोसिस ते होऊ शकतं. विशेषतः ज्या रुग्णांमध्ये साखर कंट्रोलमध्ये राहत नाही, अनकंट्रोल डायबिटीस आहे, अशा रुग्णामध्ये हे म्युकर मायकोसिसचं लागण होऊ शकते. फॉर्च्युनेटली आत्तापर्यंत तरी आपल्या कोल्हापूरमध्ये आमच्या सी पी आरमध्ये असे निदर्शनास आले नाही की कुणाला म्युकर मायकोसिस झालेला आहे. आजच सकाळपासून आमच्याकडे सस्पेक्टेड 2 रुग्ण म्युकर मायकोसिस सस्पेक्ट केले भरती झालेले आहेत. ते तपासणी केल्यानंतर आपल्याला संध्याकाळपर्यंत समजेल की खरोखर ते म्युकर मायकोसिस आहे की नाही आहे. तर म्युकर मायकोसिस या रुग्णांचं औषधपाणी करण्यासाठी आपण सी पी आर कॅम्पसमध्ये एक वेगळं 10 खाटांचं कानना घशा विभागामध्ये 10 खाटांची त्यांची व्यवस्था केलेली आहे. म्युकर मायकोसिस हा बुरशीजन्य आजार असून त्यातून रुग्णाची दृष्टी जाण्याची भीती असते. वेळेवर उपचार झाले नाहीत तर हा आजार जीवघेणा ठरतो. त्यामुळे कोरोनाच्या बरोबरीनं आता या नव्या आजाराबद्दलही आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे.